गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आज मंगळवार आहे, फिन निफ्टी एक्सपायरी, पण आपण नाही जाणार त्याच्या म्हणजे आणि गॅप अप आज किती पॉईंट आहे नाही पाहिजे काय माहीत असेल एक मला वाटतं 60-70 पॉईंट असेल गॅप अप. चांगलं आहे गॅप अप आहे, ओपन झालंय आणि आता परत सस्टेन करतंय का परत खाली येतंय ते काय माहीत का साईडवेज राहतंय. त्यामुळे जे काय असेल आपला ओव्हरव्ह्यू तो तुमच्यासोबत आपण शेअर करू. हो बघू काय होतं ट्रेडमध्ये. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस जर तुम्ही बघितला तर दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत मार्केट एकदम साईडवेज, त्याच रेंजमध्ये जर तुम्ही मार्केट पाहायला भेटते आणि त्यानंतर एकदम रॉकेट मार्केटमध्ये, म्हणजे रॉकेट म्हणजे जास्त पण वरती नाही गेलं पण बऱ्यापैकी एक वरच्या साईडची मोमेंटम मार्केटमध्ये आली. तर आपली मोमेंटम आपण कुठे कॅप्चर केली, आपला ट्रेड आजचा काय होता, त्याचं लॉजिक काय होतं, स्टॉप लॉस आणि टार्गेट काय होते, तर सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे पहा आणि व्हिडिओच्या शेवटी आपण उद्यासाठी जे इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या लेवल आहेत ते सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओला पूर्णपणे पहा विदाऊट स्किप करता आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसांपर्यंत व्हिडिओ हा जाईल. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. तर डायरेक्टली व्हिडिओला मी आता सुरुवात करतो. तर सुरुवात करण्यापूर्वी जर आज जर तुम्ही बघितलं तर मार्केट गॅप अप ओपन झालं या ठिकाणी आणि कालचे जर क्लोजिंग बघितले आपण तर कालच्या क्लोजिंगवरून कुठं ना कुठं वाटत होतं गॅप अप ओपन होईल, पण बेरिश साईडचा मूव आपण एक्सपेक्ट केला होता काल आणि त्यावरून आपला ओव्हरव्ह्यू आपण कसा तयार केला होता ते पण आपण पाहूया. काल जर बघितलं तुम्ही तर काल 2 मार्केट एक अपसाईडला मूव झालं होतं, ठीक आहे, आणि एक जी 3 जी कॅन्डल होती एकदम मोठी ग्रीन कॅन्डल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर इथं कुठं ना कुठं चान्सेस असं वाटत होतं की मार्केट अपसाईडला मूव्ह होऊ शकतं, गॅप अप ओपनिंग होईल असं वाटत होतं, पण सस्टेन करेल का नाही याची गॅरंटी नव्हती. त्याचप्रकारे आज जर बघितलं तुम्ही तर मार्केटमध्ये झाली गॅप अप ओपनिंग. आता 50-60 पॉईंट मार्केट गॅप अप ओपन झालं होतं. आता ज्यावेळेस मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेस जे नेहमीचं आपलं आहे ते म्हणजे मार्केट सस्टेन करते का नाही ते आपण बघायचं. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एक डोजी टाईप कॅन्डल तयार झाली पहिलीच 9:15 कॅन्डल, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल मार्केटमध्ये तयार झाली आणि त्यानंतर आली एक मोठी रेड. जर ती तिसरी जर रेड कॅन्डल जर तुम्ही बघितली तर ऑलमोस्ट पहिल्या 2 म्हणजे पहिल्या 2 एवढी ती रेड कॅन्डल होती आणि त्यानंतर जर तुम्ही आपण बायर्स वगैरे सेलर्सचं अॅनालिसिस केलं जे आपण दरवेळेस करतो, आता मी तुम्हाला चार्ट थोडंसं झूम करतो, आता झूम केल्यानंतर कळेल तुम्हाला या ठिकाणी मार्केट या ठिकाणून वरती गेला सपोर्ट घेऊन, ओपनिंगच या ठिकाणी झाली मार्केटनं, त्यानंतर एक सेलर्स सेलिंगची कॅन्डल आली, खूप मोठी कॅन्डल होती, सेलर्सने खाली ढकललं मार्केटला, परत या ठिकाणी बायर्स अग्रेसिव्ह झाले, बायर्सने परत मार्केटला वर ढकलायचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सेलर्सने परत एकदा मार्केटला खाली ढकललं आणि क्लोजिंग कुठं दिली, हा जो सपोर्ट बनवलेला मार्केटने पहिल्या 9:15 कॅन्डलला प्लस ही जी कॅन्डल होती आपली 9:35 या कॅन्डलला जो सपोर्ट बनवला होता मार्केटने तर त्याच्या खाली मार्केटने दिलं क्लोज. आता ज्यावेळेस मार्केटने याच्या खाली क्लोजिंग दिली होती त्यावेळेस आपण एक अग्रेसिव्ह एंट्री या ठिकाणी प्लॅन केली होती ज्याचा स्क्रीन रेकॉर्डिंग आज आपल्याला करायला जमलं नाही, तर स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी ॲड केला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 105 आपण एंटर केलं आपला पुढच्या आठवड्याचा नेक्स्ट वीक जुलैचा आपला जो होता एक्सपायरीचा ट्रेड होता, कारण एक्सपायरी ह्या आठवड्याची उद्याच आहे, ठीक आहे, बुधवारी, गुरुवारी बकरीची सुट्टी असल्यामुळे उद्या आपली एक्सपायरी आहे, त्यामुळे आपण पुढच्या आठवड्याचा एक्सपायरीचा ट्रेड घेतला होता. आपण 105 या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट केला होता. आता 105 एक्झिक्यूट केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मार्केट कुठपर्यंत गेले 18,714, ठीक आहे, ट्रेड आपला कुठे एक्झिक्यूट झाला 18,735. तर या ठिकाणी मार्केट ऑलमोस्ट 20 मार्केट खाली आलेलं आहे, ऑलमोस्ट म्हणजे जर बघितलं 20-22 मार्केट खाली आलेलं आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस मार्केट 20 खाली येतं त्यावेळेस आपले जे ऑप्शनवरचे प्रीमियम आहेत ते जवळजवळ 10 वाढायला पाहिजे होतं आणि आपला ॲट द मनी असल्यामुळे 0.5 डेल्टा होता, तर 10 प्रीमियम वाढायला पाहिजे होतं. बरं जर तुम्ही बघितलं आपण इथं ट्रेड मारलेलं 105 प्रीमियम होतं, ज्यावेळेस मार्केट इथं आलं ते म्हणजे 11:05 तरीसुद्धा आपलं जे प्रीमियम होतं ते 104 होतं, म्हणजे एवढं मार्केट खाली आलं तरी त्यात म्हणजे वाढलंच नाही प्रीमियम, उलटं त्याच्यात 1 डिके झाला, त्यामुळे आपला जो ट्रेड होता तो आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करून टाकला. इवन आपलं ट्रेड सगळं बरोबर होतं, ट्रेडचं लॉजिक बरोबर होतं, लोअर हायचं क्रिएशन या ठिकाणी बघू शकता मार्केटमध्ये आणि जो लो होता मार्केटने तो या ठिकाणी रेड कॅन्डलने तोडला होता, त्यानंतर आपला ट्रेड एक्झिक्यूट केला, ट्रेड एक्झिक्यूट केल्यानंतर मार्केट खाली पण पडलं, पण आपल्याला ऑप्शन प्रीमियमवरचा 1 पॉईंट भेटला नाही, जवळजवळ 10 भेटायला पाहिजे होते त्यातलं 1 पॉईंट भेटला नाही.
तर हे खूप रेअरली होतं, म्हणजे दरवेळेस असं एक्झिक्युशन नाही होत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करता तर बायर्सला काय पाहिजे असतं, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे ज्यावेळेस अशी प्रकारची मोमेंटम, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, ही अशा प्रकारची जी मोमेंटम आहे ती बायर्सला पाहिजे होती. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करता, एक्झिक्यूट केल्यानंतर जर तुम्ही हा बघितला मधला वेळ, तर म्हणजे 9:45 ते ऑलमोस्ट 10:45 हे एक तास मार्केट साईडवेज होतं. ज्यावेळेस हे मार्केट या ठिकाणी साईडवेज होतं, त्यावेळेस आपल्या इथं 5 ते 6 पॉईंटचा डीके हितच झाला. आणि ज्यावेळेस मार्केट या ठिकाणी साईडवेज राहिलं तर इथं 5 पॉईंटचा डीके झाला. म्हणजे 10 पॉईंटचा डीके, म्हणजे ऑलमोस्ट 2 लॉट होते आपले, 1000 ते 1200 रुपयाचा डीके झाला. आणि या ठिकाणी आपला ट्रेड एवढ्या खाली येऊन पण 105 रुपयाच होता. त्यामुळे मग विषय सोडून दिलता, कारण जास्त वेळ ट्रेडमध्ये नाही राहू शकत. खरं तर आजच्या ट्रेडमध्ये आम्ही 1.5 तास होतो, तेवढा वेळ पण ट्रेडमध्ये नाही राहिला पाहिजे. तुमचे 3-4 पॉईंट डीके झाले ऑप्शन प्रीमियमचे, ज्यावेळेस मार्केट तिथंच साईडवेज राहिलं तर तुम्ही तुमच्या ट्रेडमध्ये एक्झिट करून टाका. आता हे आपण पुढच्या वेळेसपासून आपण हे अप्लाय करत जाऊया, कारण जास्त वेळ आपण ट्रेडमध्ये जर राहिलो तर डीके होऊन तिथं प्रॉफिट नाही होणार. आता इथून मार्केट इथपर्यंत जरी गेलं असतं तरी आपलं 1:1 झालं असतं, कारण 1:1 या ठिकाणावरून इथं 1:1 झालं होतं, पण ते आपलं कॉस्ट टू कॉस्ट झालं. तर अशा प्रकारे आपला आजचा ट्रेड होता. आणि जो ओव्हरव्ह्यू होता आपला, तो ओव्हरव्ह्यू आपण जो शेअर केला होता लर्निंग ग्रुपवरती, ते म्हणजे ह्या ठिकाणी ज्यावेळेस मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन झालं होतं, तर कन्सॉलिडेशनच्या बेसिसवर आपण एक ओव्हरव्ह्यू शेअर केला होता की ह्या रेंजचा ब्रेकआउट होऊ शकतो. ती म्हणजे आपली जी रेंज होती 18,737 या ठिकाणी आपला रेझिस्टन्स, आणि त्यानंतर खालच्या साईडला 18,720 ते 22 या ठिकाणी आपला रेझिस्टन्स होता. तर या रेझिस्टन्सच्या ब्रेकआउटला आपण या ठिकाणी आपला ओव्हरव्ह्यू शेअर केला होता. तर लर्निंग ग्रुपवरती जर तुम्ही बघितला आज आपल्या, तर लर्निंग ग्रुपवरती या ठिकाणी आपला जो ओव्हरव्ह्यू आहे 10:33 आपण शेअर केला होता बिफोर द ब्रेकआउट. बिफोर द ब्रेकआउट आपण या ठिकाणी ओव्हरव्ह्यू शेअर केल्यानंतर मार्केट थोडंसं खाली गेलं, 1:1 तुमचं झालं असतं, पण परत तिथल्यानंतर मार्केट वरती गेलं. आता परत एकदा जर तुम्ही बघितलं तर आपण परत त्या फेजमध्ये आलो जिथं 1:1 आपल्याला भेटायला. मागच्या आठवड्यात आपण 1:2 घेतले सगळे, आता परत मागच्या आठवड्यासारखं झालं की 1:1 आपल्याला कुठं ना कुठं जास्त भेटतात. पण याचं कारण एकच आहे, ते म्हणजे इंडिया विक्स. इंडिया विक्स जर तुम्ही बघितलं तर इंडिया विक्स परत एकदा डाऊनला आलं, जे की आपलं इंडिया विक्स 11.8 होतं ते परत एकदा 11.1-11 असं इंडिया विक्स आलं आहे. तर अशा गोष्टी घडतच राहतील, पण आपण मोमेंटम कॅप्चर करायचा जास्त प्रयत्न करू. भेटलं तर आपण 1:2 टार्गेट घ्यायचं, नाहीतर आपण आपला स्टॉप लॉस ॲक्सेप्ट करू, नाहीतर ट्रेल करून स्टॉप लॉस आपला वरती घेऊ शकतो आपण. पण आज जे झालं आपल्यासोबत ते म्हणजे आता प्रीमियम आपण मारलेलं 9:40, त्यानंतर जर तुम्ही बघितलं 11:30 मार्केट एवढ्या खाली आले, एवढ्या खाली येऊन पण आपल्या ट्रेडमध्ये 105 रुपयाचं 104 रुपये म्हणजे उलट कमीच झालं प्रीमियम. तर यामुळे आपला जो ट्रेड होता आपला आपण काढून टाकला या ठिकाणी. आपला 105 जो कॉस्ट टू कॉस्ट आपला जो ट्रेड होता तो आपण एक्झिट करून टाकला. आणि अशा प्रकारे आज पण आपला काय ओव्हरव्ह्यू झाला या ठिकाणी. आता बघूया तर उद्या कशा प्रकारे मुवमेंट होते मार्केटमध्ये, कारण उद्या एक्सपायरी आहे. तर उद्या डीके पण खूप होऊ शकतो पुढच्या आठवड्याच्या प्रीमियममध्ये पण, त्यामुळे शक्यता बघू आपण कशा प्रकारचा जास्तीत जास्त इन द मनी मारायचा प्रयत्न करू, इन द मनी कॉल नाही तर पुट ऑप्शन घ्यायचा. आणि मार्केटची जर मुवमेंट बघितली तुम्ही तर दुपारनंतर एक शार्प रिकव्हरी आली मार्केटमध्ये, रिकव्हरी नाही म्हणू शकत पण एक शार्प वरच्या साईडचा मोमेंटम या ठिकाणी पाहू शकता. त्यामुळं उद्या जे मार्केटमध्ये मोमेंटम असू शकतं ते कुठं ना कुठं असं वाटते की बुलिश मोमेंटम असू शकतं मार्केटमध्ये. जर तुम्ही बघितलं तर एक सडन वरती गेलं नाही मार्केट, प्रॉपर जर होल्ड घेत 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 मार्केट वरती गेले. त्यामुळे जर इम्पॉर्टंट लेवल बघितला तर डेचं हाय तर इम्पॉर्टंट लेवल आहेच आपल्यासाठी. त्यानंतर जी दुसरी इम्पॉर्टंट लेवल आहे ती म्हणजे डेची लो. आता या ज्या मधीची इम्पॉर्टंट लेवल जर बघितले आपण अजून एक, तर ही एक इम्पॉर्टंट लेवल असू शकते जी जे लेवलला मार्केटने ब्रेक केलं, तो म्हणजे आजच्या डेचा सकाळच्या 9:15 कॅन्डल ओपन झाली त्याचा जो हाय होता 18,764-18,762 ही एक इम्पॉर्टंट लेवल असू शकते. तर अशा प्रकारे ह्या 3 इम्पॉर्टंट लेवल उद्यासाठी आपण प्लॅन करू शकतो. आणि बाकीच्या जे इम्पॉर्टंट लेवल असतील, जे ओव्हरव्ह्यू असेल, ते आपण आपल्या लर्निंग ग्रुपवरती अपडेट करूच, कारण ज्यावेळेस मार्केट उद्या चालू होईल त्यावेळेस आपल्याला खऱ्या ज्या प्राईज ॲक्शननुसार सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या ज्या लेवल असतील त्याचा अंदाज येईल, आणि त्यानुसार आपण आपले ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. पण आज जर तुम्ही बघितलं ओव्हरऑल जर ट्रेंड जर बघितला कालपासून, तर एक मार्केट खालच्या साईडला एक बेरिश मूव्ह आला, पण मार्केटने या सपोर्ट जवळ कन्सोलिडेशन केलंय. आता ज्यावेळेस मार्केट असे सपोर्ट जवळ असतं त्यावेळेस कुठे ना कुठे अपेक्षा असते की ब्रेकआउट ट्रेड व्हावे, पण आता जर तुम्ही बघितलं सपोर्टपासून मार्केट वरती उचललं गेलंय आणि या ठिकाणी वरच्या साईडला मुवमेंट भेटली, त्यामुळे कुठे ना कुठे बुलिश ट्रेड पण प्लॅन होऊ शकतात उद्या, आणि जमले तर बेरिश ट्रेड पण प्लॅन होऊ शकतात. आपला जो काय ओव्हरव्ह्यू असेल तो आपण लर्निंग ग्रुपवरती पोस्ट करूच आपण. आणि लर्निंग ग्रुपवरती आपण अजून एक अपडेट केलं होतं, ते म्हणजे गुरुवारी बकरी ईदची मार्केटला सुट्टी असल्याने एक्सपायरी उद्या आहे, त्यामुळे डीके खूप फास्ट होत आहे. जरी तुम्ही जरी ट्रेडिंग केलं असतं तरी तुमचा पण डीके झाला असणार आहे 100%, जर तुम्ही जास्त वेळ ट्रेडमध्ये असाल तर. आणि तुम्ही कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि जे सपोर्ट इम्पॉर्टन्सचे सपोर्ट आणि रेझिस्टन्स होते ते आपण मार्क केले, आणि त्याचबरोबर आपल्या ओव्हरव्ह्यू
चा जो लर्निंग ग्रुप आहे तिथं पण तुम्ही जॉईन करू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. याचा फायदा एवढाच आहे की आपले जे डेलीचे अपडेट असतात, डेलीचे आपले सपोर्ट रेजिस्टन्स प्लस आपले जे ओव्हरव्ह्यू असतात जिथं आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो त्या लेवल आपण या ठिकाणी शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही सुद्धा आपल्याबरोबर ट्रेड एक्झिक्यूट करू शकता तुमचे. तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला लर्निंग ग्रुप पण जॉईन करू शकता. तर चालते मित्रांनो, भेटू आता डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये. आज काय यावर जास्त खास दिवस नव्हता. काल पण जर तुम्ही बघितलं थोडं साईडवेज मार्केट होतं आणि आज पण एक सकाळच्या झोनमध्ये साईडवेज मार्केट आणि त्यानंतर एक मोमेंटम आले मार्केटमध्ये आणि जास्त काय आपल्याला मोमेंटम बघायला भेटली नाही. त्यामुळे अपेक्षा आहे की उद्या एक्सपायरी जी आहे तर एक्सपायरीला भरपूर मोमेंटम बघायला भेटतील आणि मे बी उद्या प्रॉफिट लॉस जे काय असतं आपलं अपडेट असेल ते आपण आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये शेअर करू आणि आपला लर्निंग ग्रुप आहे ओव्हरव्ह्यू तिथं पण आपण शेअर करू. तर मित्रांनो, ट्रेड करून झाला आहे आमचा, टाईम 11:52 झालेले आणि मार्केट साईडवेज राहिलं कालच्या सारखं. आज पण ट्रेडमध्ये एंट्री कितीला 105 केलते ना, 105 स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये एंट्री बघितली असेल तुम्ही. 105 एंट्री केल्यानंतर मार्केट मला वाटतं 25 खाली गेलं, तरी पण ते प्रीमियम 105 राहिलं. आता काय मला कळलं नाही कुठलं गणित आहे. 25 खाली म्हणजे आपल्याला 12-13 तरी प्रीमियमची भेटायची आवश्यकता होती, भेटायला पाहिजे. पण त्या टायमिंगला नो प्रॉफिट नो लॉसला होतं ते, एवढा डिस्के झाला. काय प्रॉब्लेम, 10 गेले फुकटचे. काय माहिती एकदम साईडवेज मार्केट, एंट्री घेतली की मार्केट जे साईडवेज चालू झालं, स्टॉप लॉस पण नाही, टार्गेट पण नाही आणि काल खाली टार्गेट पर्यंत गेलं तरी कॉस्ट टू कॉस्ट होतं. त्यामुळे काय, त्यामुळे नाही तर आता असं तर झालेलंच आहे. प्रेडिक्शन आपलं जे होतं ते बरोबर झालेलंच आहे, कारण की 1.5 पर्यंत गेलंच होतं पण प्रीमियमच वाढलं नाही जिथे झालं साईडवर राहिल्यामुळे. आणि त्यामुळे मग थोडं वर गेलं रेजिस्टन्स तर मग आपण काढून टाकलं आहे का नाही. त्याच्यानंतर पण एक 40 आणि ऑलमोस्ट 9:40 एंट्री झाली आणि मला वाटतं 11:30 पर्यंत आपण ट्रेड मध्ये होतो. 12 ट्रेड मध्ये होतो, 1.5 तास ट्रेड मध्ये होतो. 1.5 तासात डायरेक्ट 10 डीके, मार्केट 30 खाली गेलं तरी ते 105 राहिलं. त्यामुळं काय नाही, जे आहे ते बघू आता उद्या काय होते. आता होणार असं, इंडिया विक्स परत खाली आले ना, त्यामुळे ते तसं झालं. पण पुढच्या आठवड्याचे घेतील तरी आपण प्रीमियम, तरी पण डीके झाला या आठवड्याचा असतं तर मग काय अजून झाला असतं. या आठवड्याचे झिरो झाले काय मग आता पुढच्या आठवड्याच येणार. पुढच्या आठवड्यात डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, भरपूर लाईक करा, सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे व्हिडिओ. शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चालतंय, भेटूया. पाऊस यायला सुरुवात झाली आता. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असेल.